हरिओम, माझं नाव मानसीवीरा बनबे, डोंबिवली MLDC उपासना केंद्र. 2003 गुरुपौर्णिमेपासून आम्ही वापुंगडे आहोत. तर मला असे भरपूर अनुभव आहेत, त्यापैकी तुम्हाला मी कायम बोल सांगणार आहे. तर 2014 एंडिंग होती एप्रिलची, आणि माझ्या मुलाची फी भरायची होती स्कूलमध्ये. सेंट जोसेफ डायनॅमिक स्कूलमध्ये माझा मुलगा होता. तर रिझल्ट लागायचा दिवस होता, आणि मी माझ्या मिस्टरांना म्हणते की आज मला स्कूलमध्ये फी भरायची आहे, तर मला 6,000 रुपये पाहिजे आहेत. तर ते बोलले की माझ्याकडे आता 4,000 रुपये आहेत, तर बाकीचे 2,000 रुपये नाही तर तू उद्या भर. मी म्हटलं आज रिझल्ट आहे आणि उद्या कसं काय फी भरणार मी. म्हणून मग मी म्हटलं यांना पण जास्त टेन्शन नको, म्हणून म्हटलं मी बघते, तुम्ही जा कामाला. तर ते कामाला गेले निघून. आणि मग माझ्या बहिणीची मुलगी माझ्याकडे आली होती, अशीच राहायला आली होती माझ्याकडे. तर तिचे पैसे माझ्याकडे होते. तर त्या दिवशी आमचं ठरलेलं की हिला काही शॉपिंग करायची होती, तिला तर कपडे वगैरे घ्यायचे ते घ्यायचं होतं. आणि मी स्कूलमध्ये गेली फी भरायला, तर नेहमीच्या मॅडम नव्हत्या, ते ऑफिसमध्ये तिकडे पण नव्हत्या. तर दुसऱ्या बोलल्या की मी आहे ना, मी तुमची फी भरते. तर मी गेली ऑफिसमध्ये आणि त्या मॅडम रेमीच्या नव्हत्याच. तर मी म्हटलं आज तुम्ही कशा काय फी भरता. नाही मीच भरणार आहे आज तुमची फी. म्हटलं ठीक आहे. तर त्यांनी मी 6,000 रुपये दिले. तर ते बोलले सहा नाही, 4,000 रुपये द्या. म्हटलं मार्च एप्रिल आणि मेची 3 महिन्याची फी भरायची ना. ते बोलले नाही 2 महिन्याची. म्हटलं ठीक आहे. मी फी भरली, फी भरून आली, रस्त्यामध्ये तिची शॉपिंग वगैरे सगळी केली, बापूने सगळं करून घेतलं. आणि मी बापूला म्हणते बापू असं कसं, माझ्याकडून 2 महिन्याची फी घेतली, 3 महिन्याची घेतलीच नाही. आणि नंतर मग असे दिवस काही गेले आणि स्कूल चालू झालं. आणि नंतर मग माझ्या त्या स्कूलमधल्या आम्ही जसे पेरेंट्स एकमेकाला भेटतो, तसे त्यांना मी विचारलं का हो यावेळी 2 महिन्याचीच फी का घेतली. तर त्या म्हणाल्या नाही 3 महिन्याची घेतली, आमच्याकडून तर 3 महिन्याची घेतली. मी म्हटलं नाही माझी तर 2 महिन्याचीच घेतली, म्हणजे 4,000 घेतले, 2,000 मला परत दिले. तर नंतर मी घरी येऊन मिस्टरांना बोलली की असं असं झालं आहे. तर मिस्टर म्हणाले की बापूला तू सांगितलं होतं, पण बापूने सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं. दुसरा असा अनुभव आहे की आमची MLDC आपल्या डोंबिवली शेणेजवळून गणपतीची सेवा व्हायची. तर त्याच्यामध्ये श्रीधर सागवेकर यांच्या घरी सेवा होती गणपतीची, आणि संध्याकाळचा वेळ होता. मी माझ्या मुलाला शाळेतून घेऊन आली, आणि आता म्हटलं आपण चहा वगैरे घेऊन त्याला खायला वगैरे देऊन आता आपण गणपतीच्या सेवेला जायचं. आम्ही 4-5 जणी जातो, आणि जात होती मी. सगळं गॅसवरती दूध ठेवलं, चहा वगैरे केला, आणि नंतर मग जसं एक प्याला दूध होतं टोपोमध्ये ते ठेवून मी तशीच सागरेकरांकडे निघून गेली. आणि तिथे गेल्यावरती काही गणपतीची सेवा नव्हती. आमच्या बापूंबद्दल अशाच गप्पा झाल्या, आणि मग त्यांनी चहा दिला मला आणून एक अर्ध्या तासाने. आणि माझ्या लक्षात आलं की मी दुधाचा टोप गॅसवरती ठेवून इकडे आली आहे. आणि म्हटलं बापू, मी सागवेकरांना म्हणते अहो सागवेकर मी दुधाचा टोप गॅसवरती ठेवून इकडे आले तुमच्याकडे. ते म्हणाले आता. मी म्हटलं मी लगेच शेजाऱ्यांकडे फोन लावला, कारण ते आमच्या जुने ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे आमची चावी असते. त्यांना म्हणाले तुम्ही आमचा दरवाजा उघडा आणि पहिला गॅस बंद करा. त्यांनी दरवाजा उघडला आणि मी लगेच फोन लावला काय झालं घरामध्ये. तर त्या बोलल्या की तुमच्या घरामध्ये सगळीकडे धूर आहे, टोप पूर्ण असा काळा झाला आहे. तर मग आणि शेजारी लोक ओरडत आहेत की तुम्ही असे कसे गॅस चालू ठेवून गेले. मी म्हटलं अहो मी तर कापायलाच लागली. म्हटलंच भीती वाटली की आपल्यामुळे दुसऱ्यांचं पण नुकसान होईल, बापू मी किती वेधळेपणा केला. आणि मी तशीच निघाली तिथून, तर आली घरी बघते तर तेव्हा धूर वगैरे काही घरामध्ये नव्हता, पण तो टोप वगैरे खूप काळा झाला होता. आणि संध्याकाळी तर माझ्या मिस्टर घरी येणार होते हे मला कळलं, पण माझे मिस्टर बोलते तुला एवढा समजलं नाही का. आणि मग म्हटलं त्यांना मी टोप दाखवलंच नाही. ते म्हणलं नाही मला दाखव किती काय झालं आहे ते. तर मी म्हटलं हे बघा असं झालं. मग तू बापूला किती टेन्शन दिलं. मी म्हटलं हो मी मुद्दाम नाही केलं आहे की माझ्या हातून चुकून झालं आहे असं. तर हे असं सगळं बापू आपल्याला प्रचिती देतच असतो. हरिओम श्रीराम अंबज्ञा.